नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल आरके फूड स्टुडिओ। तर आज आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन स्पेशल। तर आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी आहे, पारंपरिक पद्धतीची आहे। तर आजची रेसिपी आहे आपली नारळी भात, तो कसा बनवायचा त्यासाठी आपण काय काय लागणार आहे साहित्य ते तुम्हाला मी सांगते। नारळी भातासाठी इथे मी 2 कप एवढे बासमती तांदूळ घेतलेला आहे। 4 ते 5 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 10 मिनटं पाण्यात भिजत ठेवून मी पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। तुम्ही इथे कुठच्याही तांदळाचा वापर करू शकता। इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे 2 मोठे चमचे। साजूक तूप ऐवजी तुम्ही डालड्याचा वापर केला तरीही चालेल, किंवा थोडं तूप थोडं तेल वापरलात तरीही चालेल। तांदळासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे, 2 कप तांदूळ घेतलेले आहे, त्याच्यासाठी 4 कप एवढं पाणी घेतलेलं आहे। तांदळाच्या दुप्पट पटीने आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। आपल्याला छान मोकळा मोकळा भात शिजवून घ्यायचा आहे। हे सगळं प्रमाण मी ह्या कपाच्या मेजरमेंटने घेतलेलं आहे। हे कप तुमच्याकडे नसतील तर तुम्ही वाटीचं प्रमाण वापरा। इथे काजू आणि बदामाचे काप असे मी बारीक करून घेतलेले आहेत। जर तुम्ही मनुके खात असाल तर मनुक्याचा वापर करू शकता। इथे मी गूळ घेतलेला आहे, 1/2 किलो गूळ आहे। गूळ जो आहे तो कमी जास्त करून वापरा। जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलात तरीही चालेल। इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। खड्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। 4 ते 5 मी लवंगा घेतलेला आहे। 4 ते 5 मी काळी मिरी घेतलेली आहेत। आणि आपल्याला इथे 5 ते 6 एवढ्या वेलच्या लागणार आहेत। हिरवी वेलची घेतलेली आहे मी। असे आपल्याला हे सर्व खडे मसाले ह्या नारळी भातासाठी लागणार आहेत। इथे मी 1 अख्ख्या नारळाचा कीस घेतलेला आहे। 1 अख्खा नारळ मी इथे वापरलेला आहे, त्याचा असा कीस करून घेतलेला आहे। आपल्याला आता नारळी भात बनवायला सुरुवात करायची आहे। तर एका पॅनमध्ये हे तूप जे आहे ते मी घालून घेतलेलं आहे। तूप छान गरम झालं की खडे मसाले आपण परतवून घ्यायचे आहे छान सुगंध येईपर्यंत। सुगंध आल्यानंतर आपल्याला त्याच्यात भात ॲड करायचं आहे। इथे एका साईडला मी पाणी तापत ठेवलेलं आहे। आपल्याला गरम कडकडीत पाणी लागणार आहे। छान असा सुगंध आलेला आहे। आणि आता जो भात आहे तो आपल्याला ह्याच्यात परतवून घ्यायचा आहे, तांदूळ जो आहे तो। आता गरम कडकडीत पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला एक छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला हा जो भात आहे तो मंद गॅसवरती छान 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक ठेवायची आहे। 10 मिनटानंतर आता आपण चेक करूया आपला भात किती छान मोकळा फळफळीत झालेला आहे तो। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आणि आता आपण हे चेक करूया तांदूळ आपला कितपत शिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त आपला भात आहे तो शिजलेला आहे। छान असा दाणेदार भात झालेला आहे, मोकळा मोकळा झालेला आहे। मी तुम्हाला अजून एक ट्रिक दाखवणार आहे। आपल्याला ह्याच्यातली वाफ जी आहे ती काढून घ्यायची आहे पूर्णपणे। तर एक असं ताट घ्यायचं, ताटामध्ये डिश ठेवायची किंवा वाटी देखील ठेवू शकता। त्या डिशवरती एक चाळणी ठेवायची आणि ह्या चाळणीमध्ये आपल्याला पूर्ण जो भात आहे शिजवलेला तो काढून घ्यायचा, जेणेकरून जी एक्स्ट्राची वाफ किंवा जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल, जेणेकरून आपला जो भात आहे तो छान फळफळीत मोकळा सुटसुटीत होईल। तर अशा प्रकारे मी पूर्ण भात ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे। एका साईडला मी टोप घेतलेला आहे, त्या टोपामध्ये 1 चमचाभर मी तुपाचा वापर केलेला आहे। ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, छान ते तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट्स चांगले परतवून झाले का त्याच्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। आणि गूळ जो आहे तो चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। गूळ छान मेल्ट केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ओला नारळाचं चव, म्हणजे जे ओला नारळ किसून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। टोपामध्ये नारळी भात केल्याने काय होतो, तो छान आपल्याला तांदूळ आहे भात आहे तो परतला जातो, परतवू शकतो आपण। आता आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जो शिजवलेला भात आहे मस्तपैकी तुम्ही पाहू शकता सगळी वाफ गेलेली आहे आणि छान मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे। पहिले थोडा थोडा भात घालायचा, एकदा थोडंसं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर परत थोडा भात जो आहे तो घालायचा। जे अशाने काय होतं, जो भात आहे तो आपला तुटला जात नाही, छान मोकळा राहतो, सुटसुटीत राहतो। तर ही ट्रिक तुम्ही नक्की एकदा वापरून बघा। आता आपल्याला हा भात आहे तो पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि छानपैकी आपल्याला मिक्स करायचा आहे। आपल्याला ह्याच्यावरती
5 ते 10 मिनटं ताट ठेवून ह्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि 10 मिनटानंतर आपला नारळी भात तयार झालेला आहे। मस्त असा छान टेस्टी नारळी भात होतो। ह्या रक्षाबंधनला ह्या नारळी पौर्णिमेला ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा। तुम्ही इथे पाहू शकता किती छान मस्त मोकळा भात तयार झालेला आहे। होप सो तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन दिसत असेल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील। रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू फॉर वॉचिंग आर के फूड स्टुडिओ अँड बाय बाय।